आजही 24 तास एक पाऊल पुढे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूचा जोर वाढतच चाललाय। पिंपरी चिंचवडमध्ये 2 जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त झाल्यामुळे एकच खळबळ उडाली। महापालिकेनं खडबडून जाग होत अनेक उपाययोजना हाती घेतल्यात। पुण्यात गेल्या 2 महिन्यात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास 406 झाली आहे, तर पिंपरीमध्ये हीच संख्या 76 वर पोहोचली आहे। पण ही आकडेवारी केवळ सरकारी आणि काही मोजक्या खासगी रुग्णालयात झालेल्या तपासणीच्या आधारावर आहे, त्यामुळे शहरातल्या खासगी रुग्णालयातही अनेक डेंग्यूची लागण झालेले रुग्ण असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे। त्यातच पिंपरी चिंचवडमध्ये तापामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय आणि तो डेंग्यूमुळे झाल्याचा संशय व्यक्त होऊ लागलाय। हे 2 मृत्यू नेमके कसे झाले आहेत ते पोस्टमॉर्टम नंतरच स्पष्ट होणार आहे। डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासन जागा झालेलं असून अनेक उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्यात शहरात स्वच्छता मोहीम सुरू करण्याबरोबरच नागरिकांची तपासणी, जनजागृती, प्रदूषित पाणी साठे नष्ट करणं अशा उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत। डेंग्यूचा रुग्ण सुटू नये यासाठी वैद्यकीय विभागामार्फत सर्व दवाखाने, खासगी रुग्णालय जिथं शक्यता आहे त्यांच्याकडून दैनंदिन माहिती, त्यांच्याकडे तापाचे रुग्ण किती आहेत, विषाणूजन्य तापाचे दर, संशय डेंग्यूचे रुग्ण किती आहेत, कन्फर्म डेंग्यूचे रुग्ण ह्याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे। या माध्यमातून आपल्याला खरेच डेंग्यूचे रुग्ण किती आहे खात्रीशीर त्याची माहिती मिळेल व त्या भागात आपल्याला उपाययोजना करणं शक्य होईल। डेंग्यूचा प्रादुर्भाव गेले कित्येक महिने असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला आत्ता जाग आल्याची टीका होऊ लागली आहे। पालिकेला उशिरा शहाण पण सुचलं असलं तरी किमान आता तरी प्रभावी अंमलबजावणी करत डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला जावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। झी 24 तासासाठी कैलास पुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।